दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेना नदी पात्र कोरडं पडलं असून महिनाभरापासून शेतीपंप बंद असल्याची माहिती कुडलचे सरपंच प्रमोद सूर्यवंशी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल, संजवाड, औराद, बोळकवठे यासह अन्य गावातील सेना नदी पात्र गेल्या महिन्यापासून कोरडं ठक पडलेलं असून यामुळं शेतीच्या इलेक्ट्रिक मोटारी देखील महिनाभरापासून बंद आहेत. यामुळं शेतीतील पिकाला पाणी देणं अवघड बनलेलं आहे. पाण्याअभावी उभी पिकं करपून जात आहेत. जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. तीर्थक्षेत्र कुडल येथील भाविक आणि पर्यटकांवरही याचा परिणाम झाला आहे. पिकं आणि जनावरांना वाचवण्यासाठी सीना नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्यात यावं अशी मागणी कुडलचे सरपंच प्रमोद सूर्यवंशी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली. सूर्यवंशापासून माझी सरपंच ग्रामपंचायत कुडल येथून बोलत आहे. तर तिथे 2-3 महिना झालं तर इथे सीना नदीचं पूर्ण पात्र जे काय ते कोरडं पडलेलं आहे. तर शासनाने त्वरित यासाठी पंचनामा करावी आणि पोकटा, कुडल, हतरसंग, धारसंग, कलकर्जळ ह्या 3-4 जे काय गावं आहेत तिथील सर्व पिकं जे काय ते करपून चाललेले आहेत. तरी शासनाने त्वरित सीनाच्या नदीपात्रामध्ये पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व तसेच त्यांचे जे काय पीक नुकसान वगैरे झालेलं आहे त्याचे पंचनामा करून त्वरित त्यांना त्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती.